रेल्वेच्या 22 कोटी थकीत मिळकत करापोटी महापालिका प्रशासनानं दिलेल्या मुदतीच्या आधीच रेल्वेचा पाणीपुरवठा बंद केला. मात्र रेल्वे प्रशासनानं नोटीस दाखवताच पालिकेला मात्र पुन्हा पाणीपुरवठा चालू करावा लागला. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली असून 5 लाखांपुढील थकीत मिळकत कर वसुलीसाठी जप्ती, मिळकत सील करणे, मिळकतीवर बोजा चढवणे आदी कारवाई या अंतर्गत कर संकलन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. दरम्यान कर संकलन अधिकारी युवराज गाडीकर यांनी सुमारे 22 कोटी थकीत मिळकत करापोटी वारंवार कळून सुद्धा रेल्वे प्रशासनानं यास प्रतिसाद दिला नाही. रेल्वेच्या सुमारे 215 मिळकती आहेत. आजवर रेल्वे प्रशासनानं मिळकत कर भरलाच नाही. यामुळं पालिका कर आकारणी विभागाच्या वतीनं पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस पाठवली आहे. जर 21 डिसेंबरपर्यंत कर न भरल्यास रेल्वेच्या सर्व मिळकतींचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 21 डिसेंबरपर्यंत मिळकत कर भरण्याची अंतिम तारीख असताना महापालिका प्रशासनानं 19 डिसेंबरलाच रेल्वेचा पाणीपुरवठा बंद केला. यामुळं रेल्वेचे अधिकारी पत्र घेऊन पालिकेत पोहोचले आणि त्यांनी पालिकेनं दिलेले पत्र दाखवलं. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी तुम्ही 21 डिसेंबरपर्यंत कर भरण्यास सांगितले, अन्यथा पुन्हा आम्ही कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तूर्त तरी रेल्वेची कारवाई टळली आणि बंद केलेला रेल्वेचा पाणीपुरवठा पुन्हा चालू केला. दरम्यान महापालिकेनं मंगळवारी थकीत मिळकत करापोटी दिवसभरात शहरातील 16 मिळकतींचा पाणीपुरवठा बंद केला असल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं. आजवर अभय योजना चालू झाल्यापासून 22 दिवसात 29 कोटी रुपये वसूल झाले आहेत. तर 300 कोटी उद्दिष्टांपैकी 130 कोटी रुपये मिळकत कर वसूल झाला असून 31 डिसेंबरपर्यंत अभय योजनेची अंतिम तारीख असून त्यानंतर पालिकेची वसुली मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचंही पालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.